नमस्कार, मैं मावली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। आज जो तेलंगाना सरकार का ये जो कार्य है बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि इन जो आदिवासी जो तीन गांव के लोग थे इन्हें अभी तक सिंगल फेस था, लेकिन अब इसके बाद में यहां पर जो थ्री फेस का कार्य शुरू हो चुका है। अब थ्री फेस का कार्य इन तीन गाँव में शुरू हो चुका है, एक तो हजलापुर, दूसरा करोनी के करोनी बी में कार्य शुरू होगा। देखिए यहाँ पर थ्री फेस का जो काम है कार्य है आज उद्घाटन हुआ, इसका ग्रंथालय चेयरमैन आकर उद्घाटन किए, उसके साथ में जनप्रतिनिधि भी आए, जनप्रतिनिधि भी आकर इस कार्य का जो काम है इसका उद्घाटन किए और आज नंबर दे दे, मैं भेज देता तेरे क्या बाबा फोटो उधर से ले किती गावाले आहे मंडल मध्ये? खाली दोन तीन गाव मिस होऊन आता सध्या म्हणजे रायपूर राम राम साहेब मंगास म्हणलं दादा राम राम राईट दादा ओके राईट दादा हो गया ओके राईट दादा बेला मंडल मध्ये गिरी विकास योजना ह्या कार्यक्रम द्वारा जवळजवळ ट्रायबल बेल्ट 60 लाख रुपयाच्या लागतनं 3 ट्रायबल गाव कवर करण्यात आले आणि फ्युचरमध्ये 20 गाव घेऊन 2 करोडच्या लागतनं करण्यात येते आणि जोगरामासाहेबच्या लीडरशिपखाली हे सगळं हे सिंगल फेसेस ह्या ट्रायबल बेल्टले होतं आजपर्यंत। आता 3 फेसची भी योजना, 3 फेसची भी जे ह्या गावाला सुविधा होते म्हणून या संदर्भात सांगत आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सगळे मंडळचे मंडळ पर्सन, जेडपीटीसी सरपंच, एमपीटीसी मुख्य नायक सगळ्याला धन्यवाद देऊन मी 2 शब्द समाप्त करतो। जय तेलंगाना, जय तेलंगाना, जय केसिया, जय केसिया, जय जोगरामना, जय जोगरामना। आज पाटन में यहाँ जो 20 लाख का जो रोड है ये आज 20 लाख का रोड गिरा एनआरईजीएस के तरफ से, जो तेलंगाना गवर्नमेंट है उन्होंने जो यहाँ पे सख्त जरूरत थी रोड की और वो रोड आज पास हुआ और पाटन शहर में हम देख रहे हैं कि और इसके बावजूद 3 लाख का जो पोचम्मा गुड़ी टेम्पल है वो भी सैंक्शन हुआ और आज उसका उद्घाटन करने के लिए ग्रंथालय चेयरमैन भी चेयरमैन आए और यहाँ पर इसका उद्घाटन भी किया गया।
जान खाते रहता वो ये होना वो होना किसका दिए थे उनको स्वामी बड़े गाँव है ले लूट तो रात के 11 बजे फोन विशाल किती दिवसात करते एक महिना वाला लागते हवल्या एक महिना కొబ్బరి ఖరాబ్ అవుతుంది కొబ్బరి కాళ ప్లాస్టిక్ दादा निकाल दे दादा हमारे पास खुलो और कोचा मंदिर है ना पाटण गावात 20 लाख रुपयाच्या लागत नाही सीसी रोडचं भूमिपूजा करण्यात आली 30 तारखेच्या 20 लाखाचं सीसी रोड बी कम्प्लीट होते मग या संदर्भात पाटण गाववाल्यांना बुजुर्गांना सांगू इच्छितो तसंच हा एक रोड पुन्हा 20 लाखचा ऑलरेडी 8-15 दिवसात 20 लाख रुपये मेन रोड बी सँक्शन येत आहे टोटल 40 लाख रुपये म्हणजे पाटणमध्ये एक बी गल्ली नाही उराव असं प्लान टाकून रामाना साहेबच्या लिडरशिप खाली आज पाटण गावात एकही मीटर बी सीसी रोड उरून नाही राव म्हणून आम्ही प्लान टाकून या गावाला डेव्हलपमेंट करताय तेवढंच नाही आज जे स्कूल बिल्डिंग कंपाऊंड वॉल 5 लाख ते बी इमिडिएट सँक्शन येते तेवढंच नाही एक 5 लाख कम्युनिटी हॉल बी सँक्शन येत आहे तसंच मस्जिदला पण आपण ऑलरेडी ते टेंडर प्रोसेस आहे प्रोसिडिंग आला मस्जिद डेव्हलपमेंटला पण देण्यात येत आहे तसेच आज पोच्चमागुडीला पण आता पूजा करतो आपण 3 लाख रुपये पोच्चमागुडीला पण देण्यात येत आहे हर धर्माला हर वर्गच्या लोकाला हर समाजच्या लोकाला जात भेद मत पात नातानी आज जे सरपंच साहेब भी पाटणचे सरपंच साहेब भी आज काँग्रेस पार्टी असेल तरी पण साहेब हमारे गाव को काम होना तो रामाना साहेब असू द्या आम्ही मंडल टीम असू द्या काँग्रेस TDP BJP भेदभाव नसतानी गाव डेव्हलपमेंट साठी गावचे बुजुर्ग आणि सर्व लोक समोर येत आहे पाटणचे तर आनंद होत आहे त्याच्या अगोदर एक शेतात जायचं जे रोड म्हणून म्हटले होते ते बी इमिडिएट पावसाच्या आत तुम्हाला ते रोड बी कम्प्लीट करण्यात 20 लाख रुपये लागत ना त्या रोड बी कम्प्लीट करण्यात त्याची म्हणून या संदर्भात सांगत आहे एकच मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आज डेव्हलपमेंटसाठी आज KCR सरकार जोगोरामा सरकार जे निस्वार्थाने जे काम करत आहे आज निस्वार्थाने
जात भेद पार्टी मतभेद नसतानी आज कल्याण लक्ष्मी देत आहे, आज शादी मुबारक देत आहे। आज तेवढंच नाही, तुम्हाला राईट टू बंधू भी तुम्हाला डायरेक्ट अकाउंट मध्ये पार्टी जात भेद मत नसतानी हे देण्यात येत आहे। राईट टू विमा भी देण्यात येत आहे, 24 घंटे करंट भी देण्यात येत आहे। आज एवढंच नाही, पेन्शन भी आज कोणत्याच राज्यात नाही, 2016 आज पेन्शन भी देण्यात येत आहे। हँडिकॅपवाल्याला 3016 पेन्शन देण्यात येत आहे। ह्या प्रकारे मतभावना नसतानी, पार्टी भेद नसतानी, इलेक्शनच्या वक्ती पार्टी, पण आज डेव्हलपमेंट, सर्व जातीला सर्व धर्माला पार्टी भेद नसतानी, जात भेद नसतानी रामानासाहेब सरकार, केसीआर सरकार हे डेव्हलपमेंट करताय तुम्हाला दिसताय। आणि पाटणगावमध्ये एकही समस्या नाही राहत तसं, आणखीन 1.5-2 वर्ष गव्हर्नमेंट पिरियड आहे, रामानासाहेबचा पिरियड आहे। त्या पिरियडमध्ये जे भी समस्या असेल आज तुम्ही पाहताय, 1 रोड पाटणपासून चपरायलापर्यंत डांबर रोड भी कम्प्लीट झाला। त्या संदर्भात जागेबद्दल, हाऊसिंगबद्दल परवा जे असेंब्लीमध्ये जे सांगितलं की 3 लाख रुपये आज जे डबल बेडरूम नसतानी तुम्हाला जे मदत म्हणून स्वतःच्या जागेवर देण्यात येत आहे, त्यामध्ये पाटणचा किती अलॉटमेंट येते, काय येते, पाटणला पण अगोदर गोर गरिबाला आपण घेऊ, जात भेद मतभेद नसतानी सगळं, विशाल भाऊ असू द्या, सरपंच साहेब असू द्या, रुक्साना मॅडम असू द्या, सगळ्याला ऑल पार्टी पार्टी भेद नसताना आपण बसून लिस्ट करून किती देते, यावर्षी किती देते, पुढच्या वर्षी किती देते, त्या पुढच्या। ये 20 लाख रुपये का काम है, ये 20 लाख का काम इन 3 गावों को मिलने वाला है, और आज से ये गाँव को ये करंट की सप्लाई मिलेगी। और इसके बाद में हम देखे हैं कि पाटण में भी 20 लाख का सीसी रोड ग्रंथालय चेयरमैन ने उद्घाटन किया, और 3 लाख का SDF स्पेशल डेवलपमेंट फंड की तरफ से जो कोचम्मा टेम्पल है उसका भी कार्य हुआ है। पर आप बने रहिएगा माय माउली हिंदी समाचार के साथ, कैमरामैन वहाब के साथ इस्माइल शेख, माय माउली, हसनापुर।